तर पूर्व नागपूर हा भाजपचा आता सर्वात मोठा बालेकिल्ला झालेला आहे. तर तिथले आमदार कृष्णाभाऊ खोपडे 1 लाखाच्या वर मतांनी निवडून आलेले आहेत. हो काय म्हणाल की हा श्रेय कोणाचा? 1 लाखाच्या वर पूर्ण विदर्भात तुम्ही इतिहास घडवला. नाही, पक्ष नेतृत्वाने मला उमेदवारी दिली आणि नागरिकांनी ते स्वीकार केलं आणि या निवडणुकीमध्ये जो उत्साह होता, कार्यकर्त्यामध्ये उत्साह होता, नागरिकांमध्ये उत्साह होता, मतदारामध्ये उत्साह होता आणि त्याच्यात परिणाम आहे का हा रिझल्ट जो इतका अभूतपूर्व रिझल्ट आला आणि त्यांना सगळ्याचं सहभाग ज्याच्यामध्ये लागलं, विशेष करून लाडक्या बहिणा आणि मतदारांनी ज्या पद्धतीने पहिल्यांदा इतक्या आणि 60% वरचं पूर्व नागपूरमध्ये मतदान, या 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच इतकं मोठ्या प्रमाणात मतदान झालं, याचा परिणाम आपण या ठिकाणी पाहत आहोत. मी सगळ्या मतदारांचे आणि सगळ्या आमच्या प्रमुख कार्यकर्त्याचे आणि आम्ही नेतृत्वाचे मनापासून मी आभार मानतो. विजयी व्हाल हे सगळ्यांना अपेक्षा होती, पण एवढ्या मोठ्या मतांनी विजयी व्हाल हे तुमच्यासाठी अनपेक्षित आहे? नाही, माझ्यासाठी अनपेक्षित नव्हतो. विजय तर फार मोठ्या प्रमाणात होणारच होतो, परंतु नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावर मतदान केलं. त्यांना माहीत आहे का पूर्व नागपूर हा कोणी बदलला, पूर्व नागपूरचं डेव्हलपमेंट कोणी केलं, अनेक प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये कोणी आणलं आणि म्हणून बाकीचे विरोधक हे चमके झलकेसवाले होते, त्यांच्यावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आणि सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी सगळ्या नागरिकांनी मिळून जे मतदान या ठिकाणी केलं आणि 50 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 60% वरचं जे मतदान झालं आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षा पूर्णपणे होती का यावेळेस सगळे रेकॉर्ड ब्रेक करून निश्चित स्वरूपात आम्ही फार मोठी लीड घेऊ. विरोधकांना काय उत्तर द्याल की ज्यांनी तुमचा नावाचा अप्रचार केला? नाही, विरोधकाला माझा एकच प्रश्न आहे का आपण स्वतःचे चिंता आत्मचिंतन करावं का? आपण एवढ्या वर्षापासून पदाधिकारी होते, नगरसेवक होते, अन्य भागामध्ये आपण काम केलं आहे, लेकिन आपण इतक्या वर्षामध्ये एखादं तरी काम केलं का? हे मी वारंवार जनतेच्या समोर मी बोललो, परंतु त्यांचे उत्तर आतापर्यंत मिळालं नाही. आणि म्हणून त्या ज्या लोक ज्या ज्या भागामध्ये तुम्हाला जनतेने संधी दिली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं काही केलं का? आपल्या नावाने एखादं काम तरी स्वर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल का? आणि म्हणून कोणावर आरोप लावणं हे फार सोपं आहे, लेकिन आरोप लावताना स्वतःच्या बी माणसाने चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे का आपण जे काही बोलले असाल ते तो विषय तर आता समाप्त झाला, परंतु आपण स्वतः आत्मचिंतन करावं. शेवटचा प्रश्न, कार्यकर्त्यांची आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची काही इच्छा आहे की कृष्णाभाऊला मंत्रिमंडळात स्थान मिळावं, आपल्याला काय वाटतं? नाही, भलाही लोकांची बी इच्छा असेल, कार्यकर्त्याची बी इच्छा असेल, अखेर आमचं पक्ष नेतृत्व सक्षम आहे. जे पक्ष जे काही आदेश देईल त्याचे आम्ही पालन करणारे कार्यकर्ते. तर कृष्णभाऊ खोपडे होते आमदार पूर्व नागपूरचे. विदर्भात 1 लाखाच्या वरची लीड त्यांना मिळालेली आहे आणि आता पूर्व नागपूर हा भाजपचा खूप मोठा बालेकिल्ला झालेला आहे. त्याला भेदणं विरोधकांसाठी अनपेक्षित आहे. कॅमेरामॅन विकास जीवनेसा, मुकेश राव, VKB News नागपूर.